एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसात रंगल्यात. तसा दावा खुद्द एकनाथ खडसेंनीही केला. मात्र त्याआधीच त्यांची एक व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाली ज्यात भाजपबाबतची त्यांची खदखद बाहेर पडली. याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. एकनाथ खडसे महाराष्ट्रातील जुने जाणते नेते, हयातभर भाजपमध्ये राहिले आणि नंतर राष्ट्रवादीत गेले. तिथेही ते रमले नाहीत आणि म्हणूनच काही वर्षात त्यांनी राष्ट्रवादीही सोडली. आता आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं खडसे सांगताय. मात्र त्याआधीच खडसे यांच्या वक्तव्याची एक क्लिप तुफान व्हायरल झाली आहे ज्यात एकनाथ खडसे यांच्या तोंडून भाजपमधील अंतर्गत खदखद बाहेर पडली आहे. भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्याशी बोलताना खडसेंनी ही नाराजी व्यक्त केली आहे. खर तर एकनाथ खडसे यांनी नाराजीतून भाजपला सोडचिठ्ठी दिली. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसेंनी 3 जून 2016 रोजी महसूल मंत्री पदाचा राजीनामा दिला. 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. इथूनच एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. 21 ऑक्टोबर 2020 रोजी एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा एकनाथ खडसे करू लागले. मात्र त्याआधीच खडसेंच्या मनातली खदखद बाहेर पडली आहे. आता त्याचा त्यांच्या भाजप प्रवेशावर काय परिणाम होतो हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.